गेल्या 6 महिन्यांपासून चाळीसगाव पालिकेचा कारभार प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे आणि याचा परिणाम विकास कामांवर पाहायला मिळतोय. पालिका प्रशासनासह सामान्यांना अडचणींना तोंड द्यावं लागतंय. पालिकेत भाजपची सत्ता असून आमदार खासदार हे भाजपचे आहेत. त्यांनी आपलं वजन वापरून आता पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळून द्यावा अशी अपेक्षा आता शहरवासियांकडून केली जाते. 1.5 लाख लोकसंख्येच्या 40 गाव शहरात ब वर्ग पालिका आहे. कर्तव्यदक्ष असे अनिकेत मनोरकर इथे मुख्याधिकारी आहेत. 24 जुलैला त्यांच्या पंढरपूर येथे बदलीचे आदेश निघाले तर त्यांच्या जागी पनवेल पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची नियुक्ती झाली. दरम्यान बदलीचे आदेश मिळताच मुख्याधिकारी मानोकार यांनी दुसऱ्या दिवशी पंढरपूर पालिकेचा पदभार स्वीकारलाय. मुख्याधिकारी जमीर लेंगरेकर यांनी मात्र पदभार न स्वीकारल्यानं 6 महिन्यांपासून 40 गावला मुख्याधिकारी नाहीये. लेंगरेकर यांचे बदली प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यावर जानेवारी म्हणजेच याच महिन्यात सुनावणी होईल अशी माहितीही समोर येते. गेल्या 5 महिन्यांपासून पालिकेत कायम मुख्याधिकारी नाहीये. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्पुरता भार भडगावचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्याकडे सोपवलाय. नवाळे हे आठवड्यात 1 ते 2 दिवस पालिकेत हजेरी लावतात परंतु त्यात कामाचा निपटारा होत नाहीये. त्यातही शहरात भुयारी गटार आणि अंतर्गत पाणी पुरवठा अशा 225 कोटीच्या योजनांची कामं सुरू आहेत. कायम मुख्याधिकारी नसल्यानं या कामांवर नियंत्रण नाहीये. दैनंदिन कामकाजावर देखील आता परिणाम होताना पाहायला मिळतोय. गेल्या 6 महिन्यापासून नगर परिषदेमध्ये मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली असल्यामुळे त्यांची बदली पंढरपूरला झाली आहे. त्या 40 गाव नगर परिषदेमध्ये पनवेलचे लिंगरेकर यांची नियुक्ती झालेली होती. म्हैसकर मॅडमकडे आम्ही स्वतः जाऊन तिथे पाठपुरावा केला पण त्यांची ती केस कोर्टात गेलेल्या असल्यामुळे आपल्या इथे CO हजर झाले नाही. तरी आम्ही तिथे सहाय्यक म्हणून सहस्रबुद्धे साहेबांना वारंवार फोन करूनही सांगितलं आहे आणि साहेबांची बदली झाल्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांनाही फोन करून प्रभारी भडगावचे विकास नवाळे साहेबांकडे चार्ज देण्यास भाग पाडले. नवाळे साहेबांकडे 40 गाव नगर परिषदेचा अतिरिक्त कार्यभार आहे त्यामुळे कामाचे जी लाईन अशी विस्कटलेली म्हणता येणार नाही. कर्मचारीही कामं करतात, अधिकारीही कामं करतात आणि CO आठवड्यातून 2 वेळा येतात. त्यामुळे आणि इथे 40 गावमध्ये 2 योजना इतक्या महत्त्वाच्या शासकीय योजना सुरू आहेत. एक पाणी पुरवठा योजना ती 68 कोटीची आणि दुसरी योजना भुयारी गटारी मल निस्सारण ती जवळजवळ 144 कोटीची योजना चालू आहेत. तसेच बरेच इथे शादीखाना म्हणून ते काम चालू आहे. जलतरणचं काम आहे. नंतर सुवर्णाताई उद्यानचं काम चालू आहे. रस्ते बाकी आहेत करायचे ते आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलेलं नाहीये. ह्या 2 योजना झाल्याशिवाय मागील 3 महिन्यांपूर्वी झालेल्या अतिपावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झालीये. या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करणं गरजेचं आहे. मुख्याधिकारी नसल्यामुळे आरोग्य विभाग काहीसा सुस्तावलाय. वॉर्डात घंटागाड्या फिरकत नसल्यानं अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग देखील साचलेत. रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्याचा आता प्रश्न निर्माण झालाय. शहरातील विकास कामांच्या निविदा, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, कामांचं वाटप ही कामं मुख्याधिकारी नसल्यानं थांबली आहेत. आर्थिक वर्ष संपण्यास अवघा 1.5 महिना उरलाय. पालिकेच्या कर वसुलीवर देखील याचा विपरीत परिणाम झालाय. कर वसुली न झाल्यास भविष्यात पालिकेला आर्थिक गाडा सांभाळणं अडचणीचं जाणार आहे. त्यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक होणं आता गरजेचं झालंय. गाव नगर परिषदेमध्ये 5-6 महिन्यापासून मुख्याधिकारी नसल्यामुळे अनेक कामांना खोळंबा निर्माण झालेला आहे. अनेक नागरिक नगरपालिकेत येतात आणि काही कामानिमित्त आले तर त्यांची कामं होत नाही आणि आपल्या 40 गाव शहरामध्ये अनेक विकास कामं चालू आहे. त्या विकास कामांना कुठंतरी बाधा निर्माण होत आहे तर मुख्याधिकारी नसल्यामुळे आपण काय प्रयत्न करणार आहात मुख्याधिकारी कायमस्वरूपी राहण्यासाठी? मी मुळातच मागच्या 15 दिवसापूर्वी नगर विकासच्या सेक्रेटरी सचिव मनीषा म्हैसकर मॅडम यांना भेटलो. त्यांनी त्या संदर्भात खाली प्रस्ताव नवीन दाखल करून नवीन नियुक्तीच्या संदर्भात कारवाई चालू केली आहे. मुळात मुख्यमंत्री व्यस्त असल्यामुळे मुख्यमंत्र्यांची सही त्याच्यावर लागते. कारण की मागील जे इथे CO आले त्यांनी मॅट कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे त्यांना त्यांची नियुक्ती इथे झाली नाही. सध्याचा ज्यांच्याकडे चार्ज आहे तो चार्ज 1-8-10 दिवसापर्यंत राहील. एवढ्या 10 दिवसाच्या आत नवीन CO येऊन आणि त्यांच्याकडून आपण अतिशय चांगल्या क्वालिटीची कामं या 40 गाव शहरातून जो हा विस्कळीतपणा
म्हणता येणार नाही, परंतु सीओ नसल्यामुळे एक हक्काचे अधिकारी नसल्यामुळे जे दिसतंय ते चित्र नक्की ह्या 10 ते 15 दिवसात बदलून मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून याचा पाठपुरावा करून कामांच्या संदर्भात पासून तर कामाच्या क्वालिटीपासून तर लक्ष घालणार आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे 16 तर भाजपचे 13 नगरसेवक आहेत. सेनेचे 2 आणि अपक्षांच्या बळावर भाजपची सत्ता असून भाजपच्या आशालता चव्हाण या लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांची समान ताकद असल्यानं प्रत्येक विषयावर वाद खडाजंगी होतीये. शह काटशहासह कुरघोडीचं राजकारण होत आहे, त्यामुळे नवीन मुख्याधिकारी पालिकेत रुजू होण्यास नकार देत आहेत अशी चर्चा देखील ऐकायला मिळतीये. नगर परिषदेमध्ये साधारण 5-6 महिन्यापासून मुख्य अधिकारी नाही आणि मुख्य अधिकारी नसल्यामुळे या शहरामध्ये अनेक विकास कामं सुरू आहेत आणि हे विकास कामं आपण पाहत आहात की या कामांवरती या ठिकाणी अधिकारी आहेत परंतु अधिकारी असून या कामांवर कुणाचंही नियंत्रण दिसून येत नाही. म्हणून 40 शहरातले अनेक नागरिक मुख्य अधिकारी नसल्यामुळे नाराज झालेले आहे की हा विकास काम जो चालू आहे कुणाच्या भरोश्यावर चालू आहे. एवढाच या 40 गावकरांच्या नागरिकांची मागणी आहे की त्वरित आमदार आणि खासदार यांनी मुख्य अधिकारी यांना लवकरात लवकर 40 गावमध्ये कायमस्वरूपी आणावं अशी ही 40 गावकरांची मागणी आहे. 40 गाववरून कॅमेरामॅन स्वप्नील वडनेरेसह आनंद खरात, MKN मराठी.